त्या बाकीसाठी दशक सोटा करू इयत्ता दुसरी. आता ह्या गणितामध्ये काय आपल्याला 22 ही संख्या मधून ह्या संख्येमधून 7 वजा करायचे. तर 22 म्हणजे काय, 2 दशक आणि 2 एकक, त्याच्यामधून आपल्याला फक्त 7 एकक वजा करायचे. 2 दशक 2 एकक आणि 7 एकक, 2 दशक 2 एकक मधून आपल्याला 7 एकक वजा करायचे. तर आता वजाबाकी करताना आपण कधी आधी एककाच्या घरातली वजाबाकी करायची. तर 2 वजा 7 हे उघडत नाही, मग आपल्याला 2 काय करायचंय, मोठं करायचंय. तर आपण मोठं कसं करणार, इथला दशक आपण इकडं देणार आहे, म्हणजे इथे किती राहिला, एकच दशक. 2 मधून 1 दशक गेला, तो दशक कुठे गेला, इकडे गेला. 1 दशक म्हणजे 10 10 अधिक 2 किती झाले, 12. संख्या काय आली, 12. 1 दशक आणि 12 एकक वजा 7. आता 12 7 वजा करायचे. 7 पुढे 12 पर्यंत मोजायचं, 7 8 9 10 11 12 किती येत, 1 2 3 4 5. उत्तर किती आलं, 5. आणि 1 वजा इथं काहीच नाहीये, उत्तर इथे लिहायचं फक्त 1. हे आपण काढणार आहे. 12 वजा 7 बरोबर 5, 1 वजा काहीच नाही बरोबर 1. उत्तर आलं 15. आडवण मांडणी कसं लिहिणार, 22 वजा 7 बरोबर आहे 15. दुसरं गणित, 30 वजा 9 ते वजा बाकीचं शिकून घ्या. आता परत आपल्याला दशक सुटा करायचा आहे. इथं 3 दशक आहेत, इथं एक आपल्याला दशक सुटा करायचा. आपल्याला सुटा का करावा लागणार आहे, कारण 9 हा अंक, 0 हा अंक 9 पेक्षा लहान आहे. तर हा अंक मोठ्या करण्यासाठी आपण इकडला 1 दशक इकडे घेणार आहे. मग इथे संख्या काय होती, 10, आणि इकडला 1 दशक तिकडे गेला, म्हणजे 3 वजा 1 केल्यावर तरी 2. आता आपल्याला संख्या कोणत्या मिळाल्या, 10 आणि 2. आता 10 तून 9 वजा करायचे, 10 तून 9 वजा केल्यावर 9 10 1, आणि 2 तून वजा काहीच नाही करायचे, उत्तर 2. मग कसं लिहिणार आपण, 30 वजा 9 बरोबर आहे, उत्तर आलं 21. आता इथे संख्या कोणती आहे, 37. 37 मधून किती वजा करायचे, 9. आता इथं एकच स्थानचा अंक हा या अंकापेक्षा मोठा आहे, मग आपल्याला इथला 1 दशक सुटा करायचा आहे. इथं किती, 3 दशक आहे, तर आपण 1 दशक सुटा करू, इथं आले 2. 1 दशक इकडे टाकला, इथं किती आलं, 17. आता संख्या कोणत्या आल्या, 2 आणि इकडे 17. आता 17 वजा 9 आणि 2 वजा इथं काहीच नाहीये, 17 वजा 9, 9 पुढे आपल्याला 17 पर्यंत मोजायचे, 9. 10 11 12 13 14 15 16 17, 1 2 3 4 5 6 7 8, उत्तर आलं 8. 2 वजा इथं काहीच नाही, म्हणजे उत्तर फक्त 2. मग उत्तर किती आलं, 28. 2 दशक 8 एक, 37 वजा 9 बरोबर 28. आता हे गणित, ह्याच्यामध्ये आपल्याला 35 संख्या मधून 17 संख्या वजा करायची. परत इथं आपल्याला दशक सुटा करायचा आहे. इथला दशक तिकडे गेला, मग इथे किती राहिले, 2 दशक. 1 इकडे घातला, म्हणजे संख्या काय झाली, 15. आता 15 वजा 7 इथं उत्तर लिहायचं, आणि 2 वजा 1 इथं उत्तर लिहायचं.
पंधरा वजा सात, सात नंतर आपण पंधरा पर्यंत मोजणार, सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, पंधरातून आठ गेले सात गेले, उत्तर किती आलं आठ, पंधरा वजा सात बरोबर आठ, आता दोन वजा एक उत्तर आलं एक, आता आठवी मांडणी कशी द्यायची, पस्तीस वजा सतरा, पस्तीस वजा सतरा बरोबर आहे अठरा, तर ह्या गणितामध्ये आपल्याला ब्याण्णव संख्येतून त्रेपन्न ही संख्या वजा करायची, परत आपल्याला इथे एक दशक सुटा करावा लागणार आहे कारण दोन हा तीन पेक्षा लहान आहे, दोन आपल्याला हा मोठा करायचा आहे, त्याच्यासाठी एक दशक आपल्याला दोनला द्यायचा आहे, तर नऊ मधून एक दशक गेला इथे उरले आठ, आठ दशक, आणि इकडे एक दशक टाकला मग किती झाले बारा, आता वजाबाकी कशाची करायची, बारा वजा तीन उत्तर इथे लिहायचं, नंतर आठ वजा पाच उत्तर इथे लिहायचं, बारा वजा तीन, तीन नंतर बारा पर्यंत मोजायचं, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, आठ वजा पाच, पाच नंतर आठ पर्यंत, पाच सहा सात आणि आठ तीन, उत्तर आलं तीन दशक नऊ एक, तीस आणि पाच बरोबर एकोणचाळीस, ब्याण्णव वजा त्रेपन्न बरोबर एकोणचाळीस, हे दशक स्थानचा रकाना आहे आणि हा एकक स्थानचा रकाना आहे, तर आपल्याला काय वजा करायचे, त्रेचाळीस वजा सत्तावीस हा दशक सुटा करायचा, इथे किती राहिले तीन, चारातून एक केला तीन आणि इथं एक अधिक केला आपण म्हणजे इथं तेरा, आता तेरा वजा सात आणि तीन वजा दोन इथं उत्तर द्यायचं, तेरा वजा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, एक दोन तीन चार पाच सहा उत्तर आलं सहा, तीनातून दोन गेले उत्तर आलं एक, आता इथे दशक सुटा करायचा, तीन इथं दशक दिला दहा, दहातून एक वजा केले नऊ, तीनातून एक वजा केले दोन, नंतर हा दशक सुटा करून इथं द्यायचा आहे, इथं उत्तर आलं पाच, इथे झाले सतरा, सतरा वजा नऊ, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, उत्तर आहे आठ, पाच पाच वजा दोन उत्तर आहे तीन, आता ह्या गणितामध्ये आपल्याला त्रेचाळीस ही संख्या पस्तीस मधून वजा करायची, तर पहिल्यांदा आपण एकच स्थानचे अंक बघायचे, तीन आणि पाच, तीन वजा पाच, तर तीन ही संख्या पाच पेक्षा लहान आहे मग आपल्याला ही मोठी संख्या करायची, त्याच्यासाठी आपल्याला हा चार दशक आहे त्याच्यातला एक दशक आपल्याला इकडे न्यायचा आहे, एक दशक सुट्टा करायचा आहे, चारातून एक दशक गेला तीन दशक आणि इथं आपण त्याची ऍड केलं, इथं बेरीज केली, एक दशक आपण इथं दिला तर दहा अधिक तीन बरोबर तेरा, आता तेरा वजा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे मोजायचे, आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ,
आणि 3 वजा 3 उत्तर आहे 0. आता ह्या गणितात बघा, 45 वजा 33, तर इथं 5 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, मग 5 वजा 3 होऊ शकत, मग आता दशक सुटा करायची गरज नाहीये. 5 वजा 3 बरोबर आहे 2 आणि 4 वजा 3 बरोबर आहे 1. इथं आपण दशक सुट्टा केलेला नाहीये, कारण एकच स्थानचा अंक 5 हा 3 पेक्षा मोठा आहे. इथं मात्र अंक लहान होता, 3 हा अंक 5 पेक्षा लहान होता, म्हणून आपण इथला दशक सुट्टा केला आणि तो ह्याच्यामध्ये मिसळला. इथं ह्या गणितात मात्र गरज नाहीये.